सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण चौकशी जाहीर केलेली आहे, याच्यात एक मला फक्त मुद्दा जाणवतो, खूप अस्वस्थ करणारा मुद्दा आहे, आणि तो म्हणजे व्हिडिओवरून जेव्हा चॅनेल्सवरून घराघरात हे संपूर्ण शॉर्ट्स दाखवले जातात, आपल्या घरातले मुलं मुली बाकीचे लोक कुठल्याही वाहिनी सुरू केली की दोन तीन वाहिन्यांवर सारखे त्याचे शॉर्ट दाखवले जातात, तर काही एक म्हणजे मी विनंती करीन, मी असं नाही म्हणणार की सरकारने करावं का काय, पण आपल्याकडे व्हिडिओ येतात त्या ते ब्लर करता तरी सगळं काय कृत्य चाललंय ते दाखवेल अशा पद्धतीने तुम्ही परत परत दाखवता, तर मला असं वाटतं थोडंसं आपले व्हिडिओ दाखवत असताना कुठेतरी त्याला थोडंफार तरी बंधन ठेवलं की बाबा. आणि दुसरं महत्त्वाचं, पोलिसांचं जे इन्व्हेस्टिगेशन होईल त्याला या वाहिन्यांनी सुद्धा त्यांच्याकडे जी माहिती आली ती गोपनीय स्वरूपामध्ये जरूर द्यावी, जेणेकरून त्या पीडित महिलेपर्यंत पोहोचणं शक्य होऊ शकेल असं मला वाटतं. आणि म्हणून हा एक अत्यंत चिंताजनक अशी गोष्ट आहे. तुम्ही पेन ड्राईव्ह मला दिलाय, आता तो बघणं म्हणजे फार मोठी कठीण परीक्षा आहे मला, पण मी त्याच्यामध्ये महिला पोलीस अधिकारी महिला डॉक्टर्स वगैरे अशा ज्या आहेत मान्यवर त्यांना ते बघायला सांगून त्यांचं मत घेईन याच्यामध्ये. पण दुसरा महत्त्वाचा भाग सगळा असा आहे की हे तपासून त्यातून निघणारे काय, ते महिलेची तक्रार आली पाहिजे, त्यामुळे ती भगिनी कुणी ऐकत असतील त्यांना काही वाटत असेल तर या सभागृहावर त्यांनी विश्वास जरूर ठेवावा असं मला वाटतं. कारण अनेक वेळेला आपण या सभागृहात बोलत असताना पीडित महिलांनी ऐकून त्याच्यानंतर पूर्वी गृहमंत्री आर आर पाटील यांना, नंतर देवेंद्रजी फडणवीस यांना, मला स्वतःला बोलत असताना आमदार म्हणून संपर्क केलेला आहे, कारण लोकांचा अजूनही विश्वास आपल्यावर आहे ही मोठी गोष्ट आहे, परंतु त्या विश्वासाचा घात कुठे होत असेल तर त्याच्यावर गृहमंत्र्यांनी जे चौकशी जाहीर केली आहे ती महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आता आपण दुसऱ्या विषयांकडे करूया. बाकीच्या 289 जे आहेत त्या मी दालनात फेटाळलेले आहेत. आणि काल आपल्याकडे एक विषय आला होता की ज्या विषयाच्या मध्ये माझा संबंध येतोय त्या संदर्भामध्ये आज चर्चेच्या साठी वेळ आपण देऊया असं गटनेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला होता. माझ्या संदर्भातला विषय असल्यामुळे तालिका सभापती निरंजन डावखरे यांना मी विनंती केलेली की त्यांनी या ठिकाणी येऊन थांबावं, आणि त्याचबरोबर हे मांडत असताना किंवा भूमिका घेत असताना तुम्ही प्रत्येक जणांनी या ठिकाणी कायद्याचा अभ्यास केलेला आहे, अनुभव घेतलेले आहेत, आणि ते मांडत असताना त्याच्याबद्दल ही जी चर्चा होईल ती अर्थातच माझ्यापर्यंत पोहोचेल, त्याचा निर्णय सुद्धा तालिका सभापतीच जाहीर करतील. आणि मी आपल्याला असं सांगेन की सन्माननीय उपमुख्यमंत्री, सन्माननीय संसदीय कार्यमंत्री हे सगळे सभागृहामध्ये या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी असतील, तर आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.